आलेला आहे आपण आपल्याला आणि इथं आपल्याला एक कॉल आहे इथून कुठे जाऊ याच्यामध्ये आतमध्ये आहे का? तर इथं संपूर्ण शेती आहे शेजारी आणि त्यांनी याच्यामध्ये गेलेलं पाहिलेलं आहे साप. तर पाहूया आपण याच्यामध्ये कॅमेरा इकडे आणा जरा असं घे इथे लाव हे बघा हा एक आपल्याला तस्कर जा किस्सा इथं आपल्याला हा पाहू शकता आपण कशा प्रकारे आहे तस्कर जाती साप आपल्याला इथं मिळालेला आहे. एक तस्कर जाती बिनविषयी साप इथं एका घराशेजारी एका बागेमध्ये म्हणजे इथं बगीचामध्ये ह्या मिळालेला आहे. तर हा बिनविषारी साप पाले वगैरे खाण्यासाठी किंवा बारीकसा उंदराची पिल्ली बेडक्या वगैरे खाण्यासाठी हा साप बऱ्यापैकी येत असतो आणि याच्यापासून कोणताही धोका नाही. तर कारण हा बिनविषारी साप आहे जरी आपल्याला चावला समजा तरी म्हणजे भीती घेण्यासारखं कोणतंही कारण नाही आणि अशामुळं कारण सापाची माहिती मी बरेच वेळ देत असतो. कारण असे साप जर कुणाला चावले किंवा काय जरी बिनविषारी साप असला तरी हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती उपचार करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बिनविषारी म्हणून या भीतीनं आपला जीवाला धोका पण होऊ शकतो भीतीमुळं. तर अशा सापांना आपण वाचून एक निसर्ग जरी असले तरी शुभम माने आणि नरमार्फाचा हा त्याने एक आपल्याला कॉल करून हा एक आपण तस्कर जाते बिनविषारी साप पकडलेला आहे आणि असं साप कोणी मारू नका. तर मी ह्याला बिनविषारी असल्यामुळं याला मी जवळपास तिथं सोडणार आहे एका ऊसा शेतीमध्ये सोडून देतो आपण. तर शुभम माने यांचं मी आभार मानतो धन्यवाद. कशा पद्धतीनं इथं रिलीज केलेला आहे हा साप.